दोन्ही संघांचे 12th मॅन समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीचा सामोरा करावा लागेल. आणि मित्रांनो, पॅनल्टीला सामोरं जाऊ नका ही विनंती असेल आपल्याला. गोलंदाज संदीप ओव्हर द विकेट, स्लोअर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपण पाहायला मिळाला. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, भिडकावून द्यायचा प्रयत्न होता, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करायचे इरादे घेऊन आले आहेत ते म्हणजे आपण पाहू शकतो अतुल आणि विघ्नेश. विघ्नेश इथे मात्र पूर्ण प्रकारे बीट झाले, कनेक्शन होत नाहीये. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसवतोय आणि निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धाव संख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल एक. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे फटका सजवलेला आहे, चेंडूला स्टिअर केला आणि बघता बघता चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅटीतून येणारा हा होता पहिला ब्लास्ट, ब्रँडेड चौकार. विपक्ष जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई यामध्ये चालू असलेली विद्यमान लढत, मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकला काटई संघाने प्रथमता गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तो म्हणजे कुशल स्पोर्ट्स सापडे संघाला. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे फटका मारला आहे आणि बघता बघता चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. हा होता फलंदाजच्या बॅटीतून देखना फटका, ब्रँडेड षटकार. पॉवरफुल बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळते विघ्नेशच्या माध्यमातून, दोन बहरदार चौकार आणि एक अप्रतिम षटकार जो मात्र पाहायला मिळतोय. स्टेप आउट डाऊन खेळायचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ग्राउंड प्रयत्न फसला आहे. डाऊन द बॉल येतील क्षेत्ररक्षक. पहिल्या विकेटचं पतन जसे असत तसं उत्तर प्रतिउत्तर देत असताना टिट फॉर टॅट इतका जवाब पत्थर से. विघ्नेशची खेळी संपुष्टात, शेवटच्या या चेंडूवरती विघ्नेश बॅक टू द डग आउट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आपण पाहू शकतो विघ्नेशची खेळी संपुष्टात, छोटी पण इफेक्टिव्ह पारी जी मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्याचे जर इनिंगची बात केली तर 5 चेंडूंमध्ये 14 धावा त्यांनी कुठल्या, शेवटच्या चेंडूवरती पाहायला गेलं तर विकेटचं पतन. धावसंख्या धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्रीशा कुशल स्पोर्ट्स सापडे संघाची असेल एक गडी बाद. 15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम सापडे, सापडे विपक्ष काटे मध्ये चालू असलेली धुमस चक्री मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ दिग्गज आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. इकडे असेल काटे संघ, दुसरीकडे असेल सापडा संघ. वाघाच्या समोर ठाणे वाघ, शेर के सामने बब्बन शेर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहू शकतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहितला पाहू शकतो आपण. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन अनिवार्य पॉवर प्लेचा हा दुसरं षटक आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक असतील डीपेक्सा कव्हर रिजन मध्ये, दुसरे असतील ते म्हणजे काउस कॉर्नर रिजन मध्ये आणि एक अजून खेळाडू असतील जे मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये. अशी फील्डची रजावट आणि रचना आहे ती म्हणजे दुसऱ्या षटकासाठी. स्कूपचा प्रयत्न होता, पंच कळवत आहेत नो चेंडू. नक्कीच नो प्लस 1 एकूण 2 एक्स्ट्रा धावा ज्या मात्र येस उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट, सुवर्ण संधी बॅट्समन साठी. प्रॉपर कनेक्शन इथे मात्र होणं अनिवार्य आहे. धावसंख्या 17. स्ट्रायकर एंड वरती असतील गणेश. गणेश साठी सुवर्ण संधी पर्वणी असेल, कॅश इन करू शकतील का येणारा वेळच सांगेल कारण फ्री हिटचा चेंडू आहे. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून हा चेंडू
फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला सोडेल तो गणेश कसला इथून मात्र बिडकावून दिला आणि चेंडू जातोय लॉन्ग ऑफ सीमारेषा पलीकडे चेंडू नव्हता इतका खास पण फलंदाज दाखवत असताना आपली क्लास गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन चौका 4 रन। विकेट वरती क्विक रिप्लाय देत असताना आपण पाहू शकतो श्रीशा कुशल स्पोर्ट्स सापडे संघाचे हे फलंदाज एक तेरी तो एक मेरी बारी बारी सबकी बारी पहले तुम्हारी और फिर हमारी असं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपण पाहत आहोत। यावेळी सबमरीन चेंडू याला म्हणतात क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल, क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवला आणि पुन्हा एकदा कमबॅक केलंय। नक्कीच आपण पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे कधी बॅटिंग चांगली होते, कधी बॉलिंग चांगली होते, कधी फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करत आहेत, कधी गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहेत, चांगल्या प्रकारचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो। इन साइड आउटचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला, ऑन द राईस खेळलेला फटका फ्रंट फुट वरती येऊन इनफील्डच्या आतमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण जो मात्र आपल्याला पाहायला मिळालं मिड ऑन क्षेत्रामध्ये। तत्पूर्वी एक धाव एकवटली गेली, धावसंख्या धाव फलकावरती 22 स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो करण यांना आणि त्यांच्या सोबत असतील ते म्हणजेच सागर। सागर आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जोडी पाहिली तर ती असेल गणेश आणि अतुलची। बावीस धावा धाव फलकावरती सामना 5 षटकांचा असणार आहे, अनिवार्य 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो। स्लोवर चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला पिक केलाय आणि पिक करून भिडकावून दिलाय, चेंडू जातोय सरळ डीप एक षटकावर सीमारेषा पलीकडे, टिपिकल विराट कोहली ट्रेडमार्क फटका, चेंडू सीमारेषा पार चौकार।
गणेश महेश माध्यमातून जोड़ी मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीशा कुशल स्पोर्ट्स सापडे संघासाठी मार्गस्थ आहे। एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग नगीच होत असेल जो मात्र सापडे संघाच्या माध्यमातून स्लोवर चेंडू चांगल्या प्रकारे पिक करायचा प्रयत्न होता, पिक चांगल्या प्रकारे केला नाही, शफल होऊन खेळले होते आणि त्यामुळे आपण पाहू शकतो प्रॉपर लाइन आणि लेंथ जज केली नाही आणि त्याच्या अनुषंगाने इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली। धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित 30 धावा। पुन्हा एकदा चेंडू पायावरती होता, डायरेक्ट थ्रो, इरादे चांगले होते की डायरेक्ट थ्रो केला, तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट केली, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण चिकी सिंगल म्हणतो, क्विक सिंगल कंप्लीट केली। धावसंख्या एक निपुडे सरकेल जाऊन पोहोचेल 31-31। आपण पाहू शकतो तिसरा षटक प्रगती पथावर गोलंदाज राज यांच्या माध्यमातून अनिवार्य 5 षटकांची लढत असेल मैदानाच्या आत मध्ये काटे विपक्ष सापडे मध्ये चालू असलेली विद्यमान लढत। ऑनदराईस खेळलेला फटका आपण पाहू शकतो इथे मात्र यष्टी रक्षक चुका करणार नाही, चुकीला माफी मिळणार नाही। तीसरा फलंदाज बाद होता है तो सापडे संघाचा 31 या आकड्यावरती फलंदाज गणेश ही खेळी संपुष्टात, गणेशला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन, बॅट्समन बॅक टू द डगआउट। होते कधी बॉलिंग चांगली होते, कधी गोलंदाज आवी ठरतात, कधी फलंदाज आवी ठरतात। ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे ही मॅच सुद्धा रंग बदलते। अप्रतिम कॉन्टेस्ट जो मात्र मैदानाच्या आत मध्ये, एकीकडे असेल बल्लाढ्य संघ काटे, दुसरीकडे असेल तुल्यबळ संघ सापर्डे। मिस्टेम फटका आपण पाहू शकतो लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या माध्यमातून चेंडूला गॅदर करण्यात आला, चांगली फेकी तितकंच चांगलं कलेक्शन, सिंगल धाव एकवटली गेली। याला म्हणतात एज्युकेशनल क्रिकेट, ज्याप्रमाणे म्हणतात ना की मुंबईची लाईफलाईन ही लोकल आहे, टेनिस क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे। तुम्हाला सिंगल डबल हे घेणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे आणि धाव फलक पुढे सरसावणं देखील बंधनकारक आहे, त्यामुळे मॅच मध्ये रंगत येते। पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय जो जातोय कावस्कोन रीजन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात असतील, उचलतील फेकतील, तोपर्यंत दोन धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, फक्त आणि फक्त दोन धावाच इथे मात्र मिळतील। आपण पाहू शकतो दोन धावा एकवटल्या गेल्यात आणि तीन षटकांची समाप्ती होते। धावसंख्या धाव फलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना शीशा कुशल स्पोर्ट्स सापडे संघाची असेल तीन षटकानंतर तीन गडी बाद 34 धावा, 34 रन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर टीम श्रीशा कुशल स्पोर्ट्स सापडे। मैदानाच्या आतमध्ये होणार आहे ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर आणि सुरेख संगीत। मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय मंत्रमुग्ध वातावरण। नक्की जर जो मिड विकेट मध्ये असलेला झाड आहे त्या झाडाला लागला तर षटकार असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे।
धावसंख्या धाव फलकावरती तीन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना शिशा कुशल स्पोर्ट्स सापडे संघाची असेल ती म्हणजे तीन गडी बाद 34 थ्री विकेट डाउन 34 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती रोहित सेकंड स्पेल मध्ये ओवर द विकेट बॅकफुटला जाऊन चेंडूला हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता पण दंडित करत आहेत. व्हाईट चेंडू व्हाईट बॉल गैरमारा नकारात्मक मारा जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकेल अतिरिक्त धावेने जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकड़ा भी चमकता है. इथे मात्र आपल्या संघासाठी हिऱ्यासारखं काम करावं लागेल. पुलचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिजन मध्ये तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपलाईने अलॉन द विकेट दोन्ही फलंदाज रनिंग करत असताना महेश आणि आदिक ला आपण पाहू शकतो. टीम कुशल स्पोर्ट्स सापडे संघासाठी धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. मोठ्या नक्कीच जर पाहायला गेलं तर धावसंख्येमागे मार्गस्थ असेल तो म्हणजे सापडे संघ, तर कमीत कमी धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजेच काटे संघाचं. फुल टॉस चेंडू होता, चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलं नाही. चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव कम्प्लीट, बघता बघता दुसरी धाव आणि बघता बघता अजून एक दोन धावा म्हणजे एकूण चार धावा मिळालेल्या आहेत. या चेंडूवरती फलंदाजला मिळाली नशिबाची साथ आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी नशिबाचा चौकार. थँक्यू. एक तर कर्ज बाजारी त्या दुसरं शेजारी जिथे एक धाव मिळायला पाहिजे होती तिथे एकूण प्लस तीन अजून म्हणजे एकूण चार धावा मिळाल्या. नक्कीच धाव वाचवणं गरजेचं असतं कारण ज्याप्रमाणे म्हणतात ना की इलेक्शन मध्ये एका मताला. नक्कीच आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये यष्ट्या उद्ध्वस्त दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन मोल्ड युमिसाय डेफिनेटली हिट संघाला लागलेला झटका क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये. आतिकची खेळी संपुष्टात. आतिकला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. बॅट्समन बॅक टू द डग आउट. चेंडू बॉडीला ब्रश झाला, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न बसला, बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर झालं नाही. पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता, भिडकावून द्यायचा प्रयत्न होता, फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो निल्सन आणि त्यासोबतच महेशच्या माध्यमातून. चार षटकांची समाप्ती होते आणि प्रथम बॅटिंग करत असताना कुशल स्पोर्ट्स सापडे संघाचा स्कोर असेल तो म्हणजेच चार गडी बाद 43 धावा 4 विकेट डाऊन 43 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर. टीम कुशल स्पोर्ट्स सापडे अँड दे प्ले अगेन्स्ट टीम जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. काटे विपक्ष सापडे मध्ये चालू असलेला सामना आणि यापुढील होणारा सामना असेल तो म्हणजे कोपर विपक्ष उत्सर्गर. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये मिड इनिंग्स मध्ये यायचे, अन्यथा आपल्याला तीन धावांची पॅनल्टी बसेल. पॅनल्टी लावून घेऊ नका दादा, कारण नाहीतर नंतर बोलाल ज्यावेळेस मॅच टाईट असते त्यावेळेस बोलाल की एक वेळ मोदी साहेबांची GST परवडली पण ही पॅनल्टी नाही, असं व्हायला नको. विनंती असेल टीम उत्सर्गर कॅप्टन टीम कोपर कॅप्टन. शेवटचा षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज
करंटच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण हाणामारीचा षटक म्हणतो तो हाणामारीचा षटक इथे मात्र मार्गस्थ आहे गोलंदाज करंटच्या माध्यमातून. डेथ ओव्हरचा षटक सहा चेंडू या इनिंग्स मधले शिल्लक असतील पाहायला गेलं तर करंटच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कशा प्रकारची गोलंदाजी होते. बॉकलचा वेध घेतलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जाते लॉंग मिड ऑफ क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहे दुसलतील चेंडूला गॅदर करतील. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली. निल्सन ऑन स्ट्राईक राईट नाव एज वी सी नॉन स्ट्राईक करंट वरती असतील बॅट्समन महेश. स्लोवर चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला पिक केलाय. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही म्हणतील. दिस इज माय कॅच अँड आय वॉज शर्ली टेकन. संघाला लागलेला झटका क्रमांक पाचवा आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. निल्सन नावाचा वादळ परतताना टुवर्ड्स अ पवेलियन वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन बॅक टू द डगआउट. पवन इन नेट नंबर सेवन. पाच विकेट डाऊन पवन नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन महेश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज करण च्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. डेथ ओव्हर मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना हा खेळाडू. छोटा पॅकेट मोठा धमाका पॉकेट साईज डायनामाईट म्हणतात ना छोटा तीर घाव करे गंभीर तशीच गोलंदाजी. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि एक विकेट सुद्धा मिळाली आहे. नक्कीच यापुढील होणार सामना खोपर विपक्ष उसरगर लास्ट अँड फायनल कॉल दोन्ही टीम साठी. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता पॉइंट आणि बघता बघता कव्हर रिजन मधून चेंडूला घालवायचा प्रयत्न होता. धावबादच्या स्वरूपात आपण पाहू शकतो पुन्हा एकदा आल्या पावली परतावा लागेल तो म्हणजे पवनला. एकही चेंडू त्यांनी फेस केला नाही पण नक्कीच सफर केली ती म्हणजे ग्राउंडची. आल्या पावली परततोय पवन. पवन बॅक टू द डगआउट. व्हेरी मच ज्ञानेश्वर दादा माळी साहेबांचे शुभ असते. आपण या दुसऱ्या सामन्याचा टॉस उडवणार आहोत. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला होता पण नक्कीच एलिव्हेशन मिळालं नाही तितकी लांबी मिळाली नाही आणि बॅक टू बॅक सलगचा तिसरा विकेटचं पतन आपण पाहतोय तो म्हणजे संघ श्रीशा कुशल स्पोर्ट सापडे संघासाठी. ज्याप्रमाणे हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळतो त्याप्रमाणे सापडे टीमच्या विकेट सुद्धा ढासळल्या गेल्या आहेत. संघाला लागलेला झटका क्रमांक सातो आपण पाहू शकतो. बॅट्समन महेशची खेळी संपुष्टात. महेशला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. बॅट्समन बॅक टू द डकआउट. त्याची जागा घेण्यासाठी येतो इन ॲट नंबर नाईन बॅट्समन राज पाटील. स्ट्रायकर एंडवरती नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील बॅट्समन हर्षल आणि गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करत आहे. नक्कीच जर पाहायला गेलं करंटच्या माध्यमातून चांगली कामगिरी. हा पिच अँड पनिश जो मात्र करायचा प्रयत्न होता प्रयत्न फसला. चेंडू बॉडीला ब्रश होतो लेग बायच्या स्वरूपात. एक धाव ऍड होईल अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र बघता बघता 45-45 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला या अर्ध्या पल्ल्यामधला आपण पाहू शकतो. पाच षटकांचा पूर्वार्ध पाच षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा रणसंग्रामी नाटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इट्स अ मॅच बिटवीन काटई अँड सापडे. सापडे विपक्ष काटईमध्ये चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. कुठला संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल पाच षटकांमध्ये आपल्याला नक्कीच कळेल. पण संघर्ष करावा लागेल कारण म्हणतात ना की मंजिले उन्ही को मिलती है जिनकी सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उड़ान होती है. फुलटॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट केली आणि सिंगल धावीवरती समाधान मानावं लागेल. पाच षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. पहिला सत्र समाप्त होतोय आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना शिशा कुशल स्पोर्ट्स सापडे संघाचा स्कोर असेल तो म्हणजे सात गडी वाद 46 धावा 7 विकेट डाऊन 46 रन्स ऑन द बोर्ड एज वी सीन आफ्टर 5 ओव्हर टीम कुशल स्पोर्ट्स सापडे. नक्कीच विजयासाठी
अजूनही जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या संघाला पाहिजे ते म्हणजेच 47 उर्वरित समीकरण 30 आणि ज्या वेळेस दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल दुसरा सत्र चालू होईल त्यावेळेस आपण धावतं वर्णन ऐकणार आहोत। मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम येडुटणे करण कालन यांना, ओव्हर टू यू करण कालन। कोपर आणि उसर्ग टीम कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचे। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। ज्ञानेश्वर दादा माली साहेबांचे शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। पहिल्या फेरीतील दुसरा सामना कोपर विपक्ष उसरगर मध्ये चालू असलेली विद्यमान लढत मैदानाच्या आतमध्ये यापुढील होणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मान्यवरांचे शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। कोपर टीमचे कॅप्टन कॉल करतील। नक्कीच मान्यवरांना विनंती करतो आपण असं नसतं व्हायचे। नक्कीच दुसरगड टीम आपण टॉस जिंकलेला आहे आपला निर्णय काय असेल डिसिजन आपलं काय क्षेत्ररक्षण करेल। नक्कीच सकाळचं दमट वातावरण आहे गोलंदाजांना खेळपट्टी ही पोषक आहे आणि पाहायला गेलं तर 5 षटकांमध्ये किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करायचा असेल 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच्याहून कमी झाले तर अजून चांगलं राहील। नक्कीच 40 ते 45 धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल तर असे कुठले गोलंदाज आहेत जे 40 ते 45 धावांच्या पलीकडे जाऊन देणार नाही ते म्हणजे कोपर टीमला? असं काय नाही चेंजेस वगैरे रेग्युलरच माझे गोलंदाज आहेत। नक्कीच मॅच साठी खूप खूप शुभेच्छा टीम उसरगर। आपण कोपर टीमच्या कॅप्टन कडे जाऊया। दादा टॉस हारलेले आहात आपण टॉस जिंकला असता तर आपलं डिसिजन काय असतं? नक्की क्षेत्ररक्षणच घेतलं असतं आम्ही पण। मनाविरुद्ध पहिल्यांदा बॅटिंग करावी लागते हरकत नाही पण बॅटिंग करत असताना 5 षटकांचा सामना आहे म्हणजे 30 चेंडू किती धावांचं लक्ष तुम्हाला असं वाटतं की फायटिंग टोटल असेल? 55 ते 60 धावांचं लक्ष असेल आम्ही करायचा प्रयत्न करू। नक्कीच 55 ते 60 धावा बनवायचा प्रयत्न कराल 30 चेंडूंमध्ये। असे कुठले फलंदाज आहेत जे नक्कीच इफेक्टिव्ह असतील ज्यावेळेस 50 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आहेत आमच्या संघातले सुशांत आहे रुपेश आहे करण आहे म्हणजे खूप चांगले बॅट्समन आहेत अजून ते करतील त्यांचा गेम करतील ते। नक्कीच या होणाऱ्या मॅच साठी दादा तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा। तर कोपर विपक्ष उसरगर हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। उसरगर संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय आणि कोपर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। ओव्हर टू यू इन कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक करण। थँक्यू थँक्यू प्रसन्न। थँक्यू प्रसन्ना। उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। मल्हार क्रीडा संघ भोपर आयोजित सारांश पाटील चषक 2022 या 9व्या पर्वामध्ये दिवस पहिला सामना पहिला चतुर्माता क्रीडा संघ काटे आणि श्रीशा 11 कुशल स्फुट सापर्डेमध्ये 47 लक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात। पहिला चेंडू होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता फ्रंट लेग पुढे आणलं होतं सरल बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला तो फलंदाज अजय पाटील। अजय पाटील आणि आघाडीला संदीप फुटाणे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। 46 उभारल्या पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना सापर्डे आणि श्रद्धांजली चषक जिरुणबिल येथे जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये सापर्डे संघाला ड्रॉची चिठ्ठी मिळते अर्थातच बायच्या स्वरूपात ते पुढील फेरीमध्ये दाखल झालेले आहे। 2 सामने त्या ठिकाणी त्यांनी जिंकले होते आणि त्यानंतर त्यांना आता बाय मिळते ड्रॉची चिठ्ठी लागते सो नशिबाच्या सहाय्यानं आणखी एक राऊंड ते पुढे गेलेले आहे श्रद्धांजली चषकामध्ये अभिनंदन। या सामन्यामध्ये त्यांनी 46 उभारलेले आहेत 47 संरक्षण करतात दुसऱ्या बाजूने या धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ दुर्गा माता क्रिकेट संघ काटे खातं उघडलंय धावा जर आपण बघितली तर 1 रन धाव फलकावरती आलेली आहे अजय पाटीलच्या बॅटमधून। पहिल्या षटकामध्ये निल्सन पाहायला मिळतात श्रीशा 11 कुशल स्फुट सापर्डे कल्याण पश्चिमेचा संघ
आडवा बैट ने स्लॉग स्वीप केला गैप मध्ये स्कोर लेगला पावर प्ले सुरू आहे वेगाने चेंडू चाललाय आउटफील्ड फॉर असरलसी वापर चार फ्रंट लेग पुढे आणला आणि आडवा बॅट ने या ठिकाणी चेंडूला वळवण्यात आलं मिड विकेट होतं आणि त्यासोबत लॉन्ग ऑफ होतं सो स्क्वेअर लेग मधून एक देखणा फटका चार धावसंख्येकरिता धावफलक पाच वरती तुम्हाला पाहायला मिळेल फुलर लेंथ होता ड्राइव्ह करतात मिड ऑफला चेस करत असताना चेंडू चालला डीप मध्ये लॉन्ग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले त्या ठिकाणी विघ्नेश आज बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत कुशल स्पोर्ट्स अपडेमध्ये आपण जर बघितलं तर विकी नाहीयेत सचिन नाहीये सोबत आपण जर बघितलं तर सागर हे तीनही प्रमुख खेळाडू आज स्कॉट मध्ये पाहायला मिळत नाहीयेत फ्रंट लेग पुढे आणले वळवतात स्क्वेअर लेग मध्ये चेंडू हिट तर करणार त्याला परंतु संदीप भरपूर वेगाने पोहोचला गुड रनिंग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू बघितला आपण शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्विक ऍक्शन पाहायला मिळाली फलंदाजाकडून त्यानंतर क्षेत्ररक्षकाकडून आणि त्यानंतर विकेट किपर अतुल कडून आणि त्यानंतर नॉन स्ट्राइकिंग एंड वरून स्ट्राइकिंग एंडला पोहोचला तो संदीप फुटाणे त्याच्याकडून देखील धाव एक मिनिटे धावफलक पुढे जात असताना ते सात वरती आमच्या समवेत सागर पाटील आणि करण पाटील हे दोन आमचे ऑफिशियल स्कोरर पहिल्या सामन्यामध्ये आमच्या समवेत आहेत दुसऱ्या बाजूने राहुल जुलवेकर जे डब्ल्यू टी सी चे सीईओ आहेत फाउंडर आहेत कमेंट्री बॉक्स मध्ये ते सध्या तुम्हाला पाहायला मिळतात ओ दांडी गोल होती इफ यू मिस आई विल डेफिनेटली हेच सांगितलं गोलंदाजाने पहिला धक्का सात वरती पहिला विकेट पहिली विकेट पाहायला मिळाली ती जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे सी फर्स्ट विकेट डाव पहिला धक्का दिला ऑनसाइडला या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता संदीपचा तो प्रयत्न फसला षटक पहिला संपन्न ज्यामध्ये एक विकेट निल्सनने मिळवली तर दावा करायचा केला त्या सात पहिला डाव जर आपण बघितला तिसरा षटक कॅप्टन जो होता राज पाटीलच्या षटकामध्ये पाहायला मिळाले होते फक्त सहा धावा एक विकेट त्यांनी मिळवली होती तर शेवटचं षटक जे करंटचं राहिलं होतं करण पाटीलचं ज्यामध्ये त्याने दोन तीन विकेट मिळवल्या विकेट हॅट्रिक त्याने मिळवली रनआउटची विकेट होती ओके सो तीन विकेट त्या षटकामध्ये आपण बघितले आणि दोन फक्त धावा त्याने खर्च केल्या होत्या स्लॉगर मध्ये आणि अवघ्या 46 वरती त्यांनी थांबवलं ते कुशल स्पोर्ट्स सापडले संघाला या दरम्यान ज्यांचं शुभागमन होतं ते आदरणीय श्री नवनाथजी देसले साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत सारांश पाटील चषक 2022 नवव्या पर्वामध्ये ज मल्हार क्रिकेट संघ ओपर यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या सात षटक दुसरं असेल आणि जे षटक तुम्हाला पाहायला मिळेल माय सिटी कडून बॉलिंग मार्क वरती गोलंदाज हर्षल अजय पाटील यांच्यासाठी गती कमी होती अटेम्प्ट केला आडव्या बॅटने लॉंग ऑन मध्ये चेंडू बॅट बाउन्स लॉंग ऑन ला क्लिअर करेल टप्पा पडला सीमा पार चार होते त्या ठिकाणी चेंडू पर्यंत थोडे पुढे गेले थांबणं गरजेचं होतं कारण या चेंडू मध्ये आपल्याला बॅट बाउन्स पाहायला मिळाला जास्त उसळी घेत असताना चेंडू गेला तो सीमारेषेच्या बाहेर शॉर्ट रनने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात स्विच हिट चा प्रयत्न केला थर्ड मॅनला भेदून वेगाने या चेंडू जाईल स्वतःला स्विच करण्यात आलं आणि स्वीप चा फटका थर्ड मॅनला क्लिअर करतोय लागोपाठचा दुसरा चौकार अंडरनाय कॉर्डिनेशन पदलाल इथे शैलीदार फलंदाज आहेत अंडरआर्म क्रिकेटचा ज्यांच्याकडे बराचसा अनुभव आहे आणि नेहमीच अंडरआर्म क्रिकेट जे जे फलंदाज खेळलेले असतात त्यांच्याकडे तुम्हाला एक वेगळी शैली पाहायला मिळते फलंदाजीमधली फुटवर्क सातत्यानं त्यांच्याकडून पाहायला मिळेल स्विच हिटचा प्रयत्न यावेळेला देखील होता बियाँड द विकेट अतुलने क्विक ऍक्शन लगेचच चेंडूला पकडलं त्या ठिकाणी फर्स्ट डे मधून चेंडू निसटला होता परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूला लगेचच त्याने उचललंय आणि धाव घेण्याची संधी दिली नाही येतोय तो चेंडू नेर धाव
हर्ष शॉर्ट रन ने पाहायला मिळतात अगदी 6-7 यार्डाचा त्यांचा फक्त रनवे आहे आणि मीडियम पेसर तुम्हाला पाहायला मिळतात ते हर्षल अगोदरच खेळले या ठिकाणी फ्रंट लेग पुढे आणला लेंथ थोडी खेचली होती गोलंदाजाने टप्पा पडला टेक ऑफ झाला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न बसतोय अजय पाटीलचा निर्धाव दोन चेंडू चौकार दोन चेंडू निर्धाव फलक सध्यावरती स्विचेट चा प्रयत्न केला यावेळेला मिडल झाला चेंडू आणि बॅकवर्ड पॉइंटला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला आणखी एक चौकार अगोदर थर्डमॅन यावेळेला बॅकवर्ड पॉइंट निवडलं होतं आणि आता बॅकवर्ड पॉइंट तैनात करण्यात येत आहे ते अजय पाटीलसाठी डीप मध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेट ऑन साइडला अवे मध्ये खेळले बॉटरमॅनच्या सहाय्याने गवसले जातील लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक महेश पाहायला मिळाले डाऊन दी बॉल हाताचा पिसारा फुलवलाय आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला विकेट नंबर 2 19 वरती षटक दोन संपन्न धावा धावफलकावरती 19 या फलंदाजाने 9 चेंडूंचा सामना केला 14 योगदान त्याने दिले अगोदर संदीप फुटाने यांनी 5 योगदान दिलं 3 चेंडूमध्ये अजयने एक चांगली इनिंग या ठिकाणी साकारली जी इनिंग कुठेतरी काटेही संघाला असं वाटत होतं की अजूनही अजय उभा राहिला पाहिजे कारण नेहमीच त्याच्या बॅटमधून षटकार नव्हे तर चौकार आपण जास्तीत जास्त बघतो आणि या डावामध्ये देखील 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्याने अखेरच्या चेंडूवरती हर्षलने विकेट मिळवले दोन्ही षटकांचं आपण विश्लेषण जर बघितलं निल्सनने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती संदीप फुटाणेची विकेट मिळवली तर हर्षलने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे ती अजय पाटीलची मैदानाच्या आतमध्ये दोन्ही नवीन फलंदाज ज्यांनी एकही चेंडूचा सामना अजूनही केलेला नाहीये तो करण पाटील आणि करणच्या सोबतीला राहुल चौधरी उजव्याने डावखोऱ्याचं हे सध्या कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये 19 धावसंख्या सध्या पाहायला मिळते 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 18 मध्ये आता बनवायचं असेल त्या 28 बॉलिंग मार्क वरती अतुल पाटील फिरकेपटू तटी आडाचं आता बंधन नसेल 5 क्षेत्ररक्षक सीमांचं रक्षण करत असताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील गावदेवी कोपर आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतो तो वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर विशाल मात्रे यांनी टॉस जिंकलाय जे कॅप्टन आहेत बीसीसी उत्सर्गरचे फिल्डिंग करतील ते त्यांचा असा निर्णय आणि त्यांच्या विरोधात गावदेवी कोपर पहिल्या डावामध्ये करतील बॅटिंग पुढचा हा सामना असेल 18-28 पहिला चेंडू कोण अतुल पाटील ऑन साइडला वळवला बॉटमॅनच्या सहाय्याने हवामध्ये खेळलेत मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले आणि बॅकिंग उशिराने येईल मिड विकेट क्लिअर करणारा पहिला चौकार चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते हर्षल होते त्या ठिकाणी जेल मध्ये हाफ चान्स त्यांना कन्वर्ट करायची होती परंतु त्यांना भेदून गेला चेंडू मिड विकेटच्या बाहेर चौकार धाव फलक 23 वरती ऑन साइडला ऑन द टोस वळवला मनगडाच्या सहाय्याने चेंडूला मिड विकेटला पुन्हा एकदा हर्षल पाहायला मिळाले उचलून अलगत फेक करतात नॉन स्ट्राइकिंग एंडला गुड फिल्डिंग या वेळेला एक चौकार आलाय राहुल या संघाचे सिनियर आहेत आणि खूप चांगलं तंत्र त्यांच्याकडे आहे लेदर बॉल क्रिकेटर आहेत सो या ठिकाणी चौकारला त्यानंतर फक्त बॉटमॅनच्या सहाय्याने वळवलं चेंडूला कारण इथून आता कुठेतरी विकेटच्या शोधात नक्कीच सापडले आहे कारण त्यांनी दावा 46 उभारलाय 47 संरक्षण करतात दुसऱ्या बाजूने धावसंख्या काटेची सध्या 24 कमी गती लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रयत्न करतोय फक्त बनेल आता प्रेक्षक लॉंग ऑन सी बापा षटकार
करण ने या ठिकाणी पहिला चेंडू फेस केला स्वतःच्या डावाचा जो दुसरा षटकामध्ये दोनच आत मध्ये आला आणि तिसरा षटकामध्ये त्याला तिसरा चेंडू या ठिकाणी मिळतोय आणि तो सीमापार जाने या पहिल्या डावामध्ये शेवटचा षटक आताळलं होतं अवघ्या दोन धावा खर्च केल्या होत्या तो जेन्युइन ऑलराउंडर एक चांगला यंगस्टर सध्या काटेसा मैदानाच्या आत मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती तिसरा षटकाने अकाउंट ओपन केलंय धावसंख्या 30 वरती लक्ष 47 चं 17 ची गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहे आता 15 मध्ये 17 चं समीकरण कमबॅक करावं लागेल सापडलेला धावा कुठेतरी कमी आता या जाणवतात त्याचं कारण पहिल्या दोन षटकांमध्ये देखील येतात आणि या तीन चेंडूंमध्ये देखील क्राउन साइडला टर्न केला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डायव्हर्ट झाला चेंडू टप्पा पडल्यानंतर गुड फिल्डिंग उचलून फेक करतात कॉल होता या ठिकाणी करण कॉल दिलाय नौसागडला क्रीज सोडली फेकी होतीये संधी असेल या सीरीज आउट रन आउट ची विकेट पाहायला मिळाली अगोदर होकार होता त्यानंतर नकार पुन्हा एकदा करण पुढे सरसावला माघारी परतील त्या अगोदर चेंडू पोहोचला नॉन स्ट्राइकिंग एंडला यष्ट्या उद्वस्त बाद करण कॉर्डिनेशन थोडं अगोदरच बिघडलं आणि त्याच कारणास्तव दुविधा मनस्थितीमध्ये होईल की नाही रन पूर्ण शेवटी नकार आला परंतु करण अगोदर नॉन स्ट्राइक एंडला चेंडू पोहोचला आणि अतुलने चांगल्या पद्धतीने कलेक्ट करत असताना यास्ट्या उद्ध्वस्त केला विकेट अखेर मिळते ती सांघिक रनआउटची आणि मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते कॅप्टन राज पाटील सो अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे 14 चेंडूंमध्ये अतुलला कमबॅक करावं लागेल करण षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं तो करण माघारी परतलाय स्ट्राइकिंग एंडला आहेत राहुल चौधरी डीप मध्ये डिपेश कवा पॉइंट सोबत लॉंग ऑफ ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षणाचं जाळं शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅन आणि फाईन लेग आतमध्ये ऑफ साइड वर क्षेत्ररक्षक येतोय ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला ओव्हर द विकेट अतुल शफल झाले ताखूट टप्प्याचा चेंडू होता स्वतःवरती नाराज आहे त्या ठिकाणी आपण बघू शकाल रिएक्शन हा स्ट्रोक कंप्लीट केल्यानंतर राहुलची निराशाजनक होती कारण आखूट टप्प्याचा चेंडू हुक जरी या ठिकाणी केला असता मिसटायमिंग जरी असता तरी कदाचित त्या ठिकाणी चौकार मिळाला असता षटक इथे आपण जर बघितली तर अजूनही दोन शिल्लक असेल या डावामधला या षटकामधला देखील एक चेंडू अजूनही आहे तो शिल्लक डावा धाव फुलकावरती पाहायला मिळतात त्या 31 ग्लान्स करण्याचा प्रयत्न होतो अपील करण्यात येते चेंडू निसटलाय बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये चाललाय राहुल या ठिकाणी धावे जातात सेकंड रन साठी आणि दोन रन साठी कडे होत्यात त्या पूर्ण गुड रनिंग लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता एक एक धाव महत्वाचे अतुल या ठिकाणी नाराज आहेत अधिक पाटील सांगतात क्षेत्ररक्षकाला कारण एक एक रन महत्वाचे आहे धावा कुठेतरी कमी आहेत ड्रिंक्स ब्रेकर आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये तीन षटकांचा खेळ संपन्न झालाय गडीबाज झाले ते दोन तीन गडीबाज झालेत आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 33 या सामन्यामध्ये अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक ते 12 14 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 डिलिव्हरीज घेऊयात एक छोटीशी विश्रांती जाऊयात जो वेळ आहे त्या वेळामध्ये ऐकूयात आपण डीजे कडून एक सुमधुर संगीत
बारा मध्य 14 कैप्टन है समोर काटई से राज पाटिल स्क्वायर लेग डीप मध्य मिड विकेट शॉर्ट मिड विकेट आत मे लॉन्ग ऑन मे क्षेत्ररक्षक लॉन्ग ऑफ त्यासोबत एक स्ट्राइक ओवर शॉर्ट बैकवर्ड पॉइंट थर्ड बॉल सोबत फाइन लेग आत मे सिली मिड ऑन ला सद्या अतुल सरकता है बैकफुट लाउन कट करता है गैप मे खेल स्वीपर कवर ला गैप मे चेंडू वेगा चल डीप मे क्षेत्ररक्षक पोहोचले अड़वता चेंडूला बैकिंग क्षेत्ररक्षक आयोपर्यंत मिलता है अखेर तीन धावा गैप मे खेल फायदा तीन रन साठी पूर्ण होता है दावा धाफल का वरती पुढे जात असताना आपल्याला मिळतील त्या आता एकंदरीत 36 वरती सो 11 ची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये आणि चंडू शिल्लक देखील आहे ते 11 रन बॉल इक्वेशन आता नेट टू नेट फाइट उसरगर आणि कूपर आपण आमचा व्यासपीठाच्या समोर येऊन राहायचा आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आमच्या व्यासपीठाच्या समोरच उतरायचं आहे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 36 वरती 36 11 मध्ये 11 कमबॅक होऊ शकतो परंतु त्यासाठी आता एक एक रन रोखावे लागेल आणि विकेट विकेटचा पर्सेंटेज वाढवावा लागेल या ठिकाणी निल्सन स्टेप आउट झाले बॅटची कडा होती त्यावरती लागला चेंडू निल्सन पोहोचले होते फॉल थ्रो मधून चेंडू पर्यंत परंतु एक रन रोखू शकत नव्हते स्टेप आउट झाले होते लेंथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी राहुल बॅटची कडा घेतली लाउड साउंड आणि त्यानंतर चंडू मांडीवरती त्यांचा आदळला फॉल थ्रो मध्ये निल्सन पोहोचेल त्या अगोदर एक रन धावफलक एक ने पुढे 37 आणि आता गरज आहे ती या सामन्यामध्ये 10 धावसंख्येची 10 चेंडूंमध्ये 10 चेंडू 10 धावा हे समीकरण संघर्ष सुरू आहे कुसलपूर सापडण्याचा देखील निल्सन ओवर द विकेटने आता हवा मध्ये खेळले मिस टाइमिंग स्लिप मिड ऑन ला त्या ठिकाणी अतुल होते डाउन दी बॉल सुंदर झेल बाद कॅप्टन दुर्गा माता काटेचे राज पाटील राजू पाटील आला ना बस राजे साई बनता तो खास राजू पाटील आला ना बस होते चर्चा गावा गावात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा ग्रामीण आमदार ज्या गावाला बिलॉंग करतात त्यांचा संघ जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे सामन्यामध्ये समीकरण चेंडू शिल्लक आहे ते एकंदरीत आता आपण बघितले तर 9 चेंडू आणि 9 मध्ये बनवायचा धावा 10 सामना अजूनही बनवू शकतोय मैदानाच्या आतमध्ये येतात या संघाचे स्लॉगर रोहित स्ट्राइक घेणला आहेत राहुल चौधरी शफल झाले स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता वेगवान चेंडू सरळ निघून गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये धावफलक सध्या आपण बघतोय स्थगित आहे ते 37 10 धावसंख्येची गरज आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते आता 8 कमबॅक करतोय राज पाटीलचा विकेट नंतर निर्धाव चेंडू आला राहुलच्या विरोधात तो निल्सन मडवीचा निल्सनने पहिलं षटक 7 चा हाताळलं होतं ते तिसऱ्या षटकामध्ये का आले नाही हा प्रश्न मला नक्कीच पडलाय कारण इकॉनॉमिकल 7 चं षटक होतं ते चौथ्या षटकामध्ये आले जेव्हा सामना कुठेतरी क्लोज आला 8 मध्ये 10 वेगवान खाली राहिला अपील करण्यात आलंय स्ट्रॉंग अपील करण्यात आलं त्या ठिकाणी ते म्हणजेच लेग बिफोर साठी धाव एकही मिळत नाहीये लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव होतोय धावफलक स्थगित 37 वरती चेंडू शिल्लक आता 7 आणि 7 मध्ये गरज आहे ती 10 धावसंख्येची केसला आहे कुठेतरी या सामन्यामध्ये आता शिरकाव करतोय निल्सन मडवी कुशल स्पोर्ट्स श्रीशा इलेव्हन सापडण्यासाठी दुसऱ्या बाजूने राहुल चौधरी लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेलेत आणि इथे प्रयत्न त्याचा नक्कीच असेल एक मोठा फटका जो या सामन्याचं अंतर आहे 10 ते शेवटच्या षटकामध्ये काटेसाठी कमी करेल ऑनसाइडला 3 डीप मध्ये निल्सन राउंड विकेटने 7 मध्ये 10 सफल झालेत फुलर लेंथ रिएक्शन आपण बघितली यसचा गद्दी जवळून हा चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये शेवटचे 3 चेंडू निर्धाव आणि एका चेंडूवरती विकेट मिळाली अवघ्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्या पहिल्या तर निल्सनने हे षटक त्याचं फक्त 4 धावसंख्येचं ज्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट धावाला कलाटणी त्याने दिली आहे 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये ती जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला चेंडू शिल्लक असताना 6 चेंडू 10 धावा
ज्यांचा आज वाढदिवस आहे आदरणीय श्री मनोजी दिनेश माळी साहेब यांना आमचे माजी सरपंच आदरणीय श्री हनुमानजी माळी साहेब यांच्याकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। या पण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आमच्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। 6-10 सामना आपण बघितला तर क्लोज आता येतोय। या षटका अगोदरचं षटक जे निल्सनचं राहिलं त्या षटकाने डावाला कलाटणी दिली। अवघ्या 4 धावा त्याने कर्ज केल्या। एक विकेट कॅप्टनशी राज पाटीलशी त्याने मिळवली आणि सामन्याचं समीकरण आता 10 धावसंख्येचं अंतर उरलंय। पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना शीर्ष 11 कुशल स्पोर्ट्स सापडण्याचे विकेट 7 गडी बाद झाले होते आणि या डावामध्ये आतापर्यंत फक्त 4 विकेटच्या अंतरावरती 9 धावा विजयासाठी पुरेशा असतील। रोहित पाटील अपेक्षा वाढल्या असतील रोहित कडून। आता स्लॉगर आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये ते आलेले आहेत 6व्या क्रमांकावरती। निर्णायक षटकामध्ये गोलंदाज भरत समोरच्या एंडकडून। पहिला चेंडू फुलर लेत होता बॅक टू दी बॉलर पॅटच्या बॉटम एजला लागला खाली लागलाय। स्ट्रोक बरोबर त्या ठिकाणी कंप्लीट झाला नाही। रोहितचा धाव घेण्याची संधी नव्हती। पहिला चेंडू येतोय निर्धाव 5-10 धावांपासून चेंडू आता निम्मे येत आहेत। पॅवेलियन मध्ये आता चर्चा सुरू असेल। काटेचा हा सामना अगोदरच संपायला हवा होता परंतु आता 5 चेंडू 10 वरती उरलाय। सफल झाले टेकन विकेटचं पतन रोहित पाटील अडीकड होतोय बाद सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी। शेवटचे चेंडू आपण बघितले तर एकंदरीत आतापर्यंत 6 चेंडू पाहायला मिळाले। ज्या 6 चेंडूवरती एकही धाव आली नाही आणि 2 विकेट पाहायला मिळत आहेत। 4 चेंडूंचा खेळ शिल्लक 4-10 धावसंख्येची गरज आहे। शीर्ष 11 कुशल स्पोर्ट्स सापडण्याच्या विरोधात जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेला। क्रुशियल स्टेजला हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। निल्सनचे शेवटचे 4 चेंडू ज्यामध्ये 1 विकेट 3 निर्धाव चेंडू। या षटकामधले भरतचे 2 चेंडू ज्या 1 विकेट 1 निर्धाव। सो अवघ्या 6 चेंडूंमध्ये एकही धाव आली नाही आणि 2 विकेट पाहायला मिळतात त्या काटेच्या सामन्यामध्ये। शिरकाव 4-10 एखादा मोठा फटका ज्या शोधात आहे काटेचे समर्थक काटेचं पॅवेलियन। तो फटका आता राजदीप चौधरीचा बॅटमधून येईल का जो आलाय 7व्या क्रमांकावरती स्ट्राइकिंग एंडला। 4 चेंडू 10 धावा 9 विकेट्स आधारावरती विजयासाठी पुरेशा असतील। फुलर लेंथ होता ड्राइव करतात एक्स्ट्रा कव्हर ड्राइव आहे डीप मध्ये कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिसफील्ड बॅकिंग चांगलं मिसफील्ड झाली ती क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला पवन कडून बॅकिंग साठी लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक हर्षल गुड फिल्डिंग। धावा 2 मिळत आहे। धाव फलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल 39 वरती प्रेशर पाहायला मिळाला दबाव पाहायला मिळाला। चेंडू जसा निसटला सेकंड रन झाली ती कंप्लीट। राहुल चौधरी नॉन स्ट्राइकिंग खेळला एका बाजूने ज्यांनी संघाचा डाव सावरला परंतु चौथ्या षटकामध्ये त्यांच्या विरोधात गेलेले 3 डॉट बॉल धावा झाल्या धावफलकावरती 39 लक्ष आहे 8 धावसंख्येचं 7 धावा विकेटच्या आधारावरती विजयासाठी पुरेशे असतील त्या काटेला। चेंडू शिल्लक 3-3 मध्ये गरज आहे ती 8 धावसंख्येची 7 विकेट्स आधारावरती पुरेशा आहेत परंतु त्यासाठी फटका येणं गरजेचं। दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतात। भरत पुन्हा एकदा बोपरगाव यांकडून राईट आर्म राऊंड विकेट वापिस होता थर्डमॅन मध्ये निल्सन ज्या मध्ये चेंडू डायरेक्ट हुकलं त्या ठिकाणी आणि रन होईल ती कंप्लीट। थांबले होते वेळ होता निल्सन थोडा थांबला त्या ठिकाणी नेम धरला परंतु नेम चुकीचा पाहायला मिळाला आणि 1 रन झाली ती कंप्लीट। सिंगलने बरचसं काय आता बिघडेल कारण स्ट्राईक येते ती राहुलकडे। जर राहुलने चौकाराने या ठिकाणी स्वतःच्या डावाची सुरुवात केली होती आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 6 धावा देखील आल्या होत्या आता त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या असतील कारण चेंडू शिल्लक 2-2 मध्ये 7-6 धावा विकेटच्या आधारावरती पुरेशा 7 ची गरज 2 चेंडूंमध्ये कमबॅक निल्सनने केला आणि त्या मागोमाग कमबॅक करत असताना भरत देखील थोडं काही जखडून ठेवतोय मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित 2-7 ऑन साइडला 3 सजवण्यात येतात। डीप मध्ये अतुलला आपण बघतोय डीप मध्ये मिडविकेटला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात ते हर्षल त्यानंतर लॉंग ऑनला विघ्नेशला आपण बघतोय डीप मध्ये लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक आहे ज्या ठिकाणी महेशला आपण बघतोय आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला वाईड ऑफ थोडेसे तुम्हाला पाहायला मिळतात ते राज। इनफील्ड मध्ये फाईन लेग पॉइंट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅन हे सध्या जाळ राहुल चौधरीच्या विरोधात गोलंदाज भरत 2-7
खाली राहिला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता स्ट्राइकिंग एंडला राजदीप येत आहेत क्रीज सोडली आणि मैदान सोडावं लागेल विकेट सॅक्रिफाइस करतात राहुल चौधरी राजीव कडे आत्मविश्वास आहे त्याने स्ट्राइकिंग एंडला तो पुढे सरसावला आत्मविश्वासाने स्ट्राइक घेतली आहे एका चेंडूमध्ये 7 ची आवश्यकता आहे आणि विकेटच्या आधारावरती या ठिकाणी 6 धावा पुरेशा असतील त्या दुर्गा माता क्रिकेट संघ काटेला पहिला डावा मध्ये 7 गडी बाद होते इथे आतापर्यंत आपण बघतोय 6 सो विकेटच्या आधारावरती एक षटकार जर इथून आला तर सामना विजय होईल तो दुर्गा माता क्रिकेट संघ काटेल परंतु आज सामना चुरशीचा त्यासाठी गोलंदाज निल्सनचं कौतुक करेन चौथ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे ती गोलंदाज भरत नाही असं वाटत होतं की 47 चं लक्ष्य असताना काटेरी संघ दोन षटकांमध्ये धावा ज्या आल्या होत्या ते अगदी सहजपणे सर करेल हा सामना परंतु त्यानंतर निल्सनने चौथ्या षटकामध्ये केलेलं कमबॅक आणि त्या मागोमाग भरत राजदीप चौधरी विसरावं लागेल सर्व काही झालं ते आता विसरावं लागेल त्यांच्यासमोर एक चेंडू आणि तो चेंडू त्यांना पाठवायचा आहे सीमारेषेच्या बाहेर येईल का गोल्डन षटकार बॉलिंग मार्कवरती तयार होतोय तो गोलंदाज भरत दोघांनाही लाख लाख शुभेच्छा दोन्ही संघ पहिल्याच उद्घाटनीय सामना सारांश पाटील चषक 22/9 परवा मधला चुरशीचा शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू 7 धावा 6 धावा विजयासाठी पुरेशा हवेमध्ये लॉंग ऑफला त्या ठिकाणी पाहायला मिळाला झेल स्वीकारला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने विकेटचं पतन आणि अर्थातच एक निसटता विजय मिळवलाय पहिल्या सामन्यामध्ये काटेला परास्त करत असताना श्रीशा 11 कुशल स्पोर्ट्स सापाडेने